नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खूप जास्त ऐकलेला आणि खूप जास्त डिस्कस होणारा कोणता मुद्दा असेल आत्ताच्या कंडिशनमध्ये तर तो असेल अफगाणिस्तान आणि तालिबान हे शब्द तुम्ही खूप जास्त वेळा ऐकले असतील मात्र मुळात होतं कसं माहिती आहे का प्रत्यक्षात न्यूज चॅनेलच्या माध्यमातून ऐकणं तसंच सोशल मीडियामध्ये असणारे जे काही व्हिडिओज असतील जे काही कमेंट्स असतील ते आपण बघून त्या ठिकाणी रिॲक्ट होण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा करत असताना मुळात विषय काय आहे आणि त्या विषयाची सुरुवात कुठून झालेली आहे हे पाहणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळंच त्या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये आयोग प्रश्न कोणताही विचारला तरी पण आपण त्या ठिकाणी त्या प्रश्नाला योग्य पद्धतीनं टॅकल करू शकतो त्यामुळं इन्फिनिटी काय करतोय सध्याला या ठिकाणी मुळात करंटचे ज्या काही असणाऱ्या घटना असतील त्या घटनांना विश्लेषित करून त्या ठिकाणी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न असणार आहे मग या असणाऱ्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत नेमका अफगाणिस्तान आणि तालिबान यांचा मूळ प्रश्न काय आहे तिथून आपण स्टार्ट करण्याचा प्रयत्न करूया बऱ्याच अंशी तुम्ही या ठिकाणी या फोटोला खूप जास्त व्हायरल होत असताना पाहत असाल मग हिथून ह्या मुद्द्यांना बघत असताना सगळ्यात महत्वाची मुख्य सुरुवात म्हणजे काय तर आपल्याला बऱ्यापैकी माहित असेल यांनी काय केलेलं आहे आता सध्याला तर अफगाणिस्तानचा असणारा एकशे दोन क्रमांकाचा असणारा स्वातंत्र्य दिन साजरा केला बऱ्याच लोकांना मोठा प्रश्न हा पडलेला होता की यांनी काय केलेला होता त्या ठिकाणी इस्लामिक अमॅरेटच्या बाबतीमध्ये असणारा जे तालिबानचं नाव चेंज केलं ते नाव चेंज करत असतानाच त्यांनी त्यांचा ध्वज सुद्धा चेंज केलेला आहे हा जुना ध्वज आणि हा नवीन ध्वज जुना ध्वजच्या बाबतीमध्ये विचार केला तर दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसचा कालावधी आपल्याला त्या ठिकाणी दिसतो तर हा नवीन ध्वज त्या ठिकाणी प्रॉपरली आणलेला आहे त्यावेळेस असा प्रश्न होता की तालिबान या ठिकाणी प्रॉपरली स्वातंत्र्य दिन साजरा करेल का मग तुम्ही सोशल मीडियामध्ये जो क्रिकेटर आहे टी ट्वेंटीच्या बाबतीमध्ये खूप जास्त लीग खेळणारा तो क्रिकेटर राशीद खानचं नाव त्या ठिकाणी तुम्ही बऱ्यापैकी बघितलं असेल ऐकलं असेल त्यांनी खूप इमोशनल होऊन त्या ठिकाणी एक ट्विट केलेलं होतं की परिस्थिती काही जरी असली तरी एकोणीस ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्याचा दिवस आहे तो सेलिब्रेट केलाच पाहिजे हा मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी बोलल्यानंतर हा प्रश्न होता तालिबानी सेलिब्रेट करतील का तर तालिबानी हा दिवस सेलिब्रेट केलेला आहे स्वातंत्र्य दिन म्हणून मात्र त्यांनी याला थोडासा वेगळा पॅच जोडला तो काय की अमेरिकेपासून आम्ही स्वातंत्र्य झालेला आहोत तो दिवस सुद्धा एकोणीस ऑगस्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला यातून हे लक्षात घ्यायचं आपल्याला काय की मुळात आपल्याला हा दिवस खूप महत्वाचा आहे एकोणीस ऑगस्टचा मग त्या अनुषंगाने सुरुवात करत असताना आपण थोडस त्याच्या पार्श्वभूमीमध्ये जाऊया एक्झॅक्टली काय झालं होतं बऱ्याच वेळा सगळ्यात महत्वाचा मुद्दा नीट लक्षात ठेवा दहशतवाद किंवा आतंकवाद हे जे यंत्रणा स्टार्ट होते का त्याला सुरुवात करणारी कुठली तरी एक बलाढ्य शक्ती असते आणि हो त्या बलाढ्य शक्तीच्याच माध्यमातून त्याचा जन्म होत असतो मग बऱ्याच असणाऱ्या नावांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे एक रांग लागेल त्या ठिकाणी या सगळ्यांची नावं त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला तर मग तिथं आपण ओसमा बिन लादेनचं नाव त्या ठिकाणी येऊ शकतो किंवा मुजाहिद्दीनचं नाव येऊ शकतं त्या ठिकाणी किंवा तालिबानांचं नाव त्याच्यामध्ये येऊ शकतं की खूप मोठमोठ्या ताकदवान असणाऱ्या देशांच्या माध्यमातूनच यांचा जन्म होतो मग त्याची एक पार्श्वभूमी लक्षात घ्या की काय अठराशे ऐंशीच दशक आणि अफगाणिस्तान नेमकी काय परिस्थिती होती तुम्हाला हे माहिती पण असेल की अफगाणिस्तान असा एक देश आहे जो कायम बफर झोन म्हणून त्या ठिकाणी राहिलेला आहे या अफगाणिस्तानला कुणीच त्या ठिकाणी प्रॉपरली जिंकता त्यांना आलेलं नाही इव्हनली कुणीच त्याला जिंकलेलं नाही जिंकलं तरी ते पार्शली जिंकलेलं आहे कारण अफगाणिस्तान हा जो देश आहे का त्या देशामध्ये मोस्टली आपल्याला त्या ठिकाणी पर्वतरांगा डोंगर रांगा त्या ठिकाणी दिसतात त्याच्यामुळं नवीन एंट्री करणारा देश तिथं इझिली जिंकू शकत नाही तोही मुद्दा ना, त्या ठिकाणी येतोच आणि त्याची सुरुवात करताना आपण अठराशे ऐंशीचा दशक बघूया कारण त्या कालावधीमध्ये सगळ्यात मोठं एम्पायर जे होतं का ते होतं रशियन एम्पायर आणि दुसरं त्या ठिकाणी होता तो म्हणजे होता ब्रिटिश आणि त्याच्यामध्ये होता ब्रिटिश इंडिया त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा मॅपच्या माध्यमातून बघूया आपण हे बघा हिकडचा जो भाग आहे का हा खालचा हा खालचा भाग होता ब्रिटिश इंडियाचा आणि हा पूर्ण जो भाग आहे का हा भाग होता रशियन एम्पायरचा आणि त्याच्यामध्ये बफर झोन होता हा अफगाणिस्तान सगळ्यात महत्वाचा मुद्दा मग ब्रिटिश इंडियाला भीती काय होती की रशियन एम्पायर जर ह्या ठिकाणी अफगाणिस्तानला त्यांनी काबीज केलं तर आपल्याला संकट येईल आणि रशियाला काय भीती होती जर ब्रिटिश इंडियानं अफगाणिस्तानला काबीज केलं तर त्याचा धोका आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतो म्हणून बऱ्याच वेळा या अफगाणिस्तानचा वापर हा एक बफर झोन म्हणून त्या ठिकाणी झालेला दिसतो आपल्याला आणि मग तिथं बघत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा ब्रिटिश इंडियानं अफगाणिस्तानवरती बऱ्याच वेळा आक्रमण त्या ठिकाणी केलेले आहेत कारण काय रशियन एम्पायर जे ब्रिटिश इंडियावरती धोक्याचं ठरू शकत होतं ते धोक्याचं ठरू नये म्हणून तिथं वार खूप जास्त झाले आणि त्यातलं प्रसिद्ध वार आपण त्या ठिकाणी बघतो मग फर्स्ट अँग्लो अफगान वॉर तर झालेलंच होतं त्यानंतर जे खूप जास्त गाजलेला मुद्दा होता तो होता सेकंड अफगाण अँग्लो अफगान, अफगान वॉर तो कधीचा कालखंड आहे ते ऐंशी दरम्यानच्या बाबतीमध्ये आणि तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा ब्रिटिशांनी काय केलं बऱ्याच अंशी अफगाणिस्तानच्या प्रदेशावरती आपलं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातच काय केलं एक करार करण्यात आला अठराशे एकोणऐंशीच्या कालावधीमध्ये आणि त्यालाच म्हणतात त्या ठिकाणी ट्रिटी ऑफ गँडमॅक मग ह्या गॅनमॅट कराराच्या अंतर्गत सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात काय ठेवायचा आपल्याला की इथं ब्रिटिश भारतानं काय केलं प्रॉपरली अफगाणी जे अमीर होते का त्या अफगाणी अमीरांना आपल्या असणाऱ्या नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रॉपर प्रयत्न केला त्यांनी शरणागती पत्करली सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ट्रिटीनुसार या करारानुसार काय झाला ब्रिटिश इंडियाचा एक प्रशासक कुठं असेल काबुलमध्ये असेल आणि तो कायम त्या ठिकाणी काबूलमध्ये बसेल आणि अफगाणिस्तान ब्रिटिश इंडियाला विचारल्याशिवाय कोणताही आंतरराष्ट्रीय निर्णय घेऊ शकणार नव्हता कारण इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा परराष्ट्रीय संबंधाची पूर्ण जबाबदारी कोणाकडे आली होती ही ब्रिटिश इंडियाकडे आलेली होती आणि मग प्रॉपरली इथं अफगाणिस्तानवरती कंट्रोल बऱ्याच अंशी हा कोणाचा आला होता ब्रिटिश इंडियाचा आलेला होता मात्र होतं कसं एवढ्याच करारावरती शांत होत नाही पूर्ण तिथले जे स्थानिक लोक आहेत का ते स्थानिक लोक काय करतात खूप मोठा बंड करतायत आणि ते बंड करून काय करतायत त्या ठिकाणी प्रॉपरली तिथल्या असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची ती हत्या करायला स्टार्ट करतायत मग हत्या करायला स्टार्ट केल्यानंतर तिथला जो रेसिडेन्शियल होता त्या ठिकाणचा किंवा जो प्रशासक होता त्याची हत्या त्या ठिकाणी होते आणि त्यातून शांत करण्याचा प्रयत्न अफगाणिस्तानांना ब्रिटिश इंडियानं बऱ्याच वेळा केला आणि त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा कालावधी होता भारतातल्या असणाऱ्या ब्रिटिश इंडियाचा जो व्हाईस रॉय होता लॉर्ड रिपन त्या रिपनच्या कार्यकालामध्ये ब्रिटिश इंडियाला कळालेलं होतं अफगाणिस्तानवरती आपण जास्त काळ नियंत्रण ठेवू शकणार नाही कारण ब्रिटिश इंडियानं अफगाणिस्तानवरती कंट्रोल काय मिळालं होतं कारण रशियन एम्पायर तो खाली आक्रमण करू नये आणि जर त्यांनी अफगाणिस्तान जिंकला कारण रशियन एम्पायरचं मूळ टार्गेट काय होतं की अफगाणिस्तान जिंकून नंतर खालच्या हिंदुस्तानचा थोडासा पाठ घेऊन त्यांना समुद्रापर्यंत यायचं होतं कारण समुद्रापर्यंत आला तर तिथं पूर्ण ट्रेडचा मार्ग मोकळा होईल व्यापाराचा मार्ग मोकळा होईल हा रशियन एम्पायरचा उद्देश होता त्याला थांबवण्यासाठी ब्रिटिश इंडिया वारंवार अफगाणिस्तानमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या प्रयत्नांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा रिपनच्या कालावधीमध्ये ब्रिटिश भारतानं मान्य सुद्धा केलं की आपण काय अफगाणिस्तानला खूप इझिली जिंकू शकत नाही आणि तिथं कंट्रोल तरी करू शकत नाही एक वेळ जिंकता येईल मात्र खूप जास्त कालावधीमध्ये सर्व्हाइव्ह करणं शक्य होणार नाही म्हणून ब्रिटिश इंडियाच्या रिपननं मान्य केलं आम्ही फक्त परराष्ट्र संबंधाची जबाबदारी घेतो अंतर्गत तुम्ही व्यापार करा अंतर्गत असणारा व्यापार वसाहतीचं स्वातंत्र्य स्थानिकांना दिलं गेलं कोणता कालावधी रिपनचा कालावधी त्या ठिकाणी होता आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की अठराशे त्र्याण्णवच्या कालावधीमध्ये प्रॉपरली अफगाणिस्तान आणि हिंदुस्तान ज्याला ब्रिटिश इंडिया म्हणूया यांच्यामध्ये बॉर्डर आखण्यासाठी ओके यांच्यामध्ये बॉर्डर फिक्स करण्यासाठी जसं जासा रॅडक्लिफ लाईन नाव ऐकलं असेल तुम्ही मॅकमोहन लाईन नाव ऐकलं असेल तसा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर ड्युरँड यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती तिथं पाठवली आणि त्यांनी जे आंतरराष्ट्रीय बाउंड्री त्या ठिकाणी निश्चित केली त्यालाच म्हणतात ड्युरँड लाईन आणि नीट ऐका ही ड्युरँड लाईन अफगाणिस्ताननं आजपर्यंत कधीच मान्य केलेली नाही ही लाईन सध्याला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा त्या ठिकाणी येते मात्र ती आजपर्यंत अफगाणिस्ताना ही सीमा मान्य केलेली नाही हे पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ह्या सगळ्या घटना घडत होत्या कुठला तर त्या ठिकाणी अठराशे ऐंशी अठराशे नव्वदचा कालावधी त्या ठिकाणी पूर्णपणे चाललेला होताच या कालावधीमध्ये अफगाणिस्तानवरती थोडंफार कंट्रोल ब्रिटिशांचं होतं मात्र पूर्ण कंट्रोल ब्रिटिशांचं नव्हतं आता सगळ्यात महत्वाची घटना घडते ते म्हणजे कोणती तर पहिलं महायुद्ध सुरू होत नीट आहे का या पहिल्या महायुद्धाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी महा माहिती असेल आपल्याला एकोणीसशे चौदाचा कालावधी ते कुठपर्यंत असेल तर एकोणीसशे अठराच्या कालावधीपर्यंत त्या ठिकाणी पहिलं महायुद्ध होतं आणि या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश पूर्णपणे इन्वॉल्व्ह होता मग ब्रिटिश इन्व्हॉल्व्ह होता त्यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा वरती जो रशियन एम्पायर होता का त्या रशियन एम्पायरमध्ये सुद्धा राज्यक्रांती चालू झालेली होती ज्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा रशियन राज्यक्रांती स्टार्ट झालेली होती अशा कंडिशन मध्ये अफगाणिस्तानच्या प्रॉपर लोकांना वाटलं हीच योग्य वेळ आहे आपण आक्रमण केलं पाहिजे आणि पूर्ण अफगाणिस्तानला आपण स्वातंत्र्य केलं पाहिजे आणि आपल्या नियंत्रणामध्ये पूर्ण अफगाणिस्तान आणलं पाहिजे मग त्या अनुषंगाने काय केलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यावेळेसचे जे अमीर होते का अफगाणिस्तानचे मग तो कालावधी होता एकोणीसशे एकोणीसचा त्यांचे जे अमीर होते का हबीबुल्ला यांना काय केलं त्यांच्याच मुलानं मारून टाकलं तो कोण होता त्या ठिकाणी अमीन उल्ला त्या ठिकाणी होता आणि त्यांनी काय केलं आपल्याच वडिलाची हत्या केली आणि प्रॉपरली सगळ्यात महत्वाचा मुद्दा ब्रिटिश इंडियाच्या विरोधामध्ये युद्ध सुरू केलेलं होतं ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा एकोणीसशे एकोणीस ला एक सगळ्यात महत्वाचा करार होतो ब्रिटिश इंडियामध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये त्यालाच म्हटलं जातो तो काय तर ट्रिटी ऑफ रावलपिंडी आता हा रावलपिंडी म्हणजे कुठला आत्ताचाच तुम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी क्रिकेटमध्ये पण नाव ऐकलं असेल रावलपिंडी एक्सप्रेस म्हणून ओके मग शोएब अख्तरचं नाव त्या ठिकाणी येतस हा आहे आत्ताच्या पाकिस्तानमधला असणारा तर तिथं ट्रिटी ऑफ रावलपिंडी झाली आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा अफगाणिस्तान आणि ब्रिटिश इंडिया या दोघांनाही स्वतःला विजयी करून टाकलं म्हणजे त्या दोघांचंही मत असं होतं की कुणीच हरलं नाही आणि कुणीच जिंकलं नाही आणि त्या अनुषंगाने या कालावधीमध्ये ज्याला म्हटलं जात एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस या दिवशी ब्रिटिश इंडियानं अफगाणिस्तानला काय केलेलं आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि हिथं काय होतं अफगाणिस्तान मध्ये तर हिथ राजेशाही सुरुवात होते आणि राजेशाहीच्या सुरुवातीला आपल्या लक्षात घ्यायचं कोणती व्यक्ती अमनउल्ला बाबतीमध्ये हा मुद्दा लक्षात ठेवायचं ज्यानं आपल्याच वडिलांना मारून त्या ठिकाणी प्रॉपरली युद्धाची सुरुवात केलेली होती मग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मग या दिवसाला आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकवीसचा कालावधी या वर्षाच्या बाबतीमध्ये विचार केला तर कितवं स्वातंत्र्य साजरा केलं जात आहे तिथं एकशे दोन क्रमांकाचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो हे लक्षात घ्यायचंय कुठला एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणीसचा असणार पाठ आता पुढं ब्रिटिश इंडियापासून काय झाला स्वतंत्र प्राप्त झाला तिथं आणि कशाची सुरुवात झाली प्रॉपरली राजेशाहीची सुरुवात झाली हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आणि त्या राजेशाहीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं होतं मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा अफगाणिस्तान असा एक देश आहे जिथं स्थिरता कधीच येत नाही असं पूर्ण जगानं बघितलेलं आहे आणि त्यातल्याच एक अस्थिरतेचा सगळ्यात मोठा कालावधी चालू होतो तो, तो म्हणजे कधीचा तर एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तरच्या दरम्यानचा कालावधी आणि त्या कालावधीमध्ये जो वंशज आहे का राजेशाहीच्या बाबतीमध्ये त्या शहा वंशजचा असणारा शेवटचा राजा कोण तर मोहम्मद जहीर शहा याची काय करण्यात आली एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्या ऐवजी त्याचा सेनापती दाऊद खान त्यानं स्वतःला प्रमुख बनवलं कारण का हा जो होता का शेवटचा शहा वंशज मोहम्मद जहीर खान हा स्वतःच्या असणाऱ्या वैयक्तिक कामासाठी तो इटलीला गेलेला होता मग तो इटलीला जेव्हा गेला का मग तो त्याचा आरोग्याचा प्रश्न होता म्हणून इटलीला गेला होता तो इटलीला जसा गेला रे गेला तसा त्याचा सेनापती जो होता का दाऊद खान त्या दाऊद खाननं काय केलं त्या ठिकाणी स्वतःला पूर्णपणे पूर्ण देशाचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी घोषित केला एकोणीसशे सत्याहत्तरच्या कालावधीमध्ये आणि घोषित करत असताना त्यानं काय सांगितलं आपण घटना निर्माण करू या अफगाणिस्तानची आता जनतेला पण काय वाटलं चला बाबा ठीक आहे राजेशाही संपते कुठंतरी लोकशाहीची सुरुवात होते आणि घटना निर्माण केली जात आहे हे म्हटल्यानंतर लोकांनीही त्याला सपोर्ट करायला सुरुवात केली मात्र झालं थोडंसं विचित्र काय विचित्र झालं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे तर काय केलं घटना तयार तर केली कुणी दाऊद खान यांनी मात्र त्या घटनेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणला सिंगल पार्टी यंत्रणा आणली एक पक्षाची भूमिका मग एक पक्षाची भूमिका ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान याची असणारी यंत्रणा त्या ठिकाणी बघतो काय पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तानशी असणारी यंत्रणा त्या ठिकाणी येते आणि लोकांना असं वाटतं की हा स्वतःच काय करतोय सगळे अधिकार स्वतःकडेच घेतोय त्याच्यामुळं एक सगळ्यात मोठी क्रांती उगवती तिथं जनतेच्या माध्यमातून त्यालाच म्हटलं जातं सौर रिव्हॉल्युशन किंवा यालाच म्हटलं जातं एप्रिल रिव्हॉल्युशन किंवा यालाच म्हटलं जातं एप्रिल कू आणि जी यंत्रणा घडली कधी एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या कालावधीमध्ये दाऊद खानच्या विरोधामध्ये यंत्रणा घडली आणि त्या दाऊद खानच्या विरोधामध्ये लिडरशिप कुणी घेतली तर ती व्यक्ती होती मुख्य नूर मोहम्मद तारिकी हे नाव पण खूप महत्वाचं मग नूर मोहम्मद तारिकीनं या ठिकाणी या सो रेव्होल्युशनला त्या ठिकाणी नेतृत्व दिलं आणि त्या नेतृत्वामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा घडला त्या ठिकाणी त्यांना स्वतःला काय घोषित केलं तर स्वतःला राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केलं आता यंत्रणा कशी होती ती पहा या संपूर्ण कालावधीमध्ये एकोणीसशे पंचेचाळीस पासूनच जगामध्ये काय स्टार्ट झालं होतं वर्ल्ड कोल्ड वॉर जागतिक शीत युद्ध आणि या जागतिक शीत युद्धामध्ये कोणते देश आमने सामने होते तर एक होता प्रॉपरली अमेरिका आणि दुसरा होता सोवियट रशिया हे दोन देश आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होते आणि या वर्चस्वामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या ज्या ठिकाणी युएसएसआर प्रयत्न करेल तिथं तिथं शंभर टक्के अमेरिका प्रयत्न करणार होता मग हे प्रयत्न बऱ्याच ठिकाणी चालू होते इराकमध्ये चालू होते इराणमध्ये चालू होते सिरियाचा तर मुद्दा खूप जास्त फेमस आहे आणि त्यात एक अडकून असलेला देश कोणता होता अफगाणिस्तान होता कारण अफगाणिस्तानवरती ला कंट्रोल ठेवायचं होतं म्हणून युएसएसआर न काय केलं या व्यक्तीला पूर्णपणे पाठिंबा दिला कोणाला नूर मोहम्मद तारिकी यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या नूर मोहम्मद तारिकीला सांगितलं बाबा तू काय कर आता प्रॉपरली त्या देशामध्ये मॉडर्नायझेशन आण खूप भयंकर आधुनिकतेला सुरुवात कर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर तुम्ही आता सध्याला सोशल मीडियावरती खूप जास्त फोटो बघत असाल पहा पूर्वीचा अफगाणिस्तान आणि नंतरचा आत्ताचा अफगाणिस्तान तर त्या फोटोमध्ये जे मॉडर्नायझेशन दिसतं का आपल्याला त्या मॉडर्नायझेशनची सुरुवात करणारी व्यक्ती कोण आहे तर नूर मोहम्मद तारिकी हे नाव लक्षात ठेवायचंय मग त्या अनुषंगाने नूर मोहम्मद तारिकीनं खूप चांगले प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला नूर मोहम्मद तारिकीला सपोर्ट कोणाचा आहे युएसएसआरचा आहे तर अमेरिका शांत बसेल का तर ऑब्विसली नाही काय झालं ते व्यवस्थित ऐका नूर मोहम्मद तारिकीनं काय केलं ज्यांच्याकडं जमिनी खूप जास्त आहेत का त्या जमिनी काय करायला सांगितलं ज्यांच्याकडे कर जमिनी नाहीत का किंवा ज्यांच्याकडे खूप कमी जमिनी आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केला मग इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा अफगाणिस्तानमध्ये एक समजूत अशी होती की ज्यांना जेवढी संपत्ती मिळालेली आहे किंवा ज्यांची जेवढी संपत्ती आहे का ती संपत्ती त्यांना त्यांच्या असणाऱ्या देवानं दिलेली दे आहे त्या अनुषंगाने स्वतःची संपत्ती इतराला देणं हे जनतेला योग्य वाटत नव्हतं त्यावेळेस ऐन मध्यामध्ये त्या ठिकाणी अमेरिका येऊन त्या ठिकाणी येतोय आणि अमेरिका काय करतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा या जमिनीच्या वाटपामुळे जनता खूप जास्त भडकलेली होती कारण त्यांना असं वाटत होतं ही आधुनिकता जे चाललेली आहे का ती आधुनिकता आपल्या धर्मावरती संकट आणते सोबतच जमिनीचं वाटपही करायला सांगतायत जे पूर्णपणे अल्ला त्या ठिकाणी मान्य नाही तर त्याच्यामुळं जनता प्रॉपरली भडकते आणि भडकल्यानंतर त्याचा फायदा कोण घेतो अमेरिका घेतो आणि अमेरिका काय करते मुजाहिद्दीनचा त्या ठिकाणी मुजाहिद्दीनला जन्मास आणते मुजाहिद्दीनचा मूळ मुद्दाच काय त्या ठिकाणी मूळ धर्माच्या बाबींना आपल्याला टाळायचं नाही त्यांना मूळ धार्मिक व्यवस्थेमध्ये आणायचं आहे मग त्या मुजाहिदीनचा जन्म होतो कधी एकोणीसशे एकोणऐंशीच्या कालावधीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवायचे यूएसएसआर आणि अमेरिकेनं बऱ्याच देशांमध्ये असे काही घटना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात फेमस देश कोणता असेल तर इराणचा इराणमध्ये सर्वाधिक जास्त प्रभाव कोणाचा होता अमेरिकेचा प्रभाव होता आणि अमेरिकेचा प्रभाव होता आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मध्ये कोणाचा प्रभाव होता तर अफगाणिस्तानमध्ये युएसएसआरचा प्रभाव होता कारण का नूर मोहम्मद तारिकीचं नाव आपण आताच बघितलं ओके सर रिव्होलूशनच्या बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे नेतृत्व स्वीकारलेलं होतं आता महत्त्वाचा मुद्दा लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी बघा या असणाऱ्या इराण मध्ये अमेरिकेचा प्रभाव होता आणि या इराण मध्ये अमेरिका मॉडर्नायझेशन आणत होता इराणमध्ये अमेरिका काय आणत होता मॉडर्नायझेशन आणत होता आणि या अफगाणिस्तानमध्ये मॉडर्नायझेशन कोण आणत होता तर मॉडर्नायझेशन आणत होता यूएसएसआर आधुनिकता आणत होत्या आता नीट ऐका अमेरिका अफगाणिस्तानमध्ये म्हणतोय आधुनिकता आणणं योग्य नाही तिथं स्वतःच्याच असणाऱ्या धर्माच्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न झाला आणि आपला धर्म वाचवावा ही मानसिकता लोकांमध्ये तयार झाली आणि अमेरिकेमुळे कोणाचा जन्म झाला मुजाहिद्दीनचा जन्म झाला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आणि यु आर काय करतो इराणमध्ये अमेरिकेचा प्रभाव असताना अमेरिका मॉडर्नायझेशन आणत होती युएसएसआर तिथं जाऊन इराण मध्ये म्हणते त्या ठिकाणी आधुनिकता उपयोगाची नाही आणि तिथं प्रॉपरली काय पाहिजे आपल्या धर्माला वाचवता आलं पाहिजे म्हणजे हे दोघही एकमेकांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत होते आणि हा मुद्दा असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा नूर मोहम्मद तारिकीचा जो विदेश मंत्री होता का अफगाणिस्तानमध्ये तर तो होता त्या ठिकाणी कुठला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाफिजुद्दीन कोण होते हाफिजुद्दीन अमीन त्याला काय केलं अमेरिकेनं पाठिंबा दिला बघा बरं का अफगाणिस्तानमध्ये युएसएसआरचा पाठिंबा असणारा व्यक्ती कोण आहे त्या ठिकाणी तर तारिकी ओके त्याच तारिकीचा असणारा जो विदेश मंत्री आहे का कोण हाफिजुद्दीन अमीन त्याला कुणी पाठिंबा दिला अमेरिकेनं पाठिंबा दिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा नूर मोहम्मद तारिकी हा ज्या वेळेस रशिया रशियाच्या भेटीसाठी गेला का तो रशियाच्या भेटीसाठी गेला आणि रशियानं त्याला सांगितलं की बाबा तुझा तो विदेश मंत्री आहे का हाफिजुद्दीन अमीन तो काय करतोय बंड करण्याचा प्रयत्न करते तू त्याला काय कर काढून टाक हे ज्या वेळेस तो रशियात जाऊन मान्य करतो तेवढ्यात अमेरिका काय करते परस्पर सांगते कोणाला हाफिजुद्दीन अमीनला की तो तुला बाबा हटवण्याच्या प्रयत्नामध्ये येतोय तर झालं कसं उलट झालं त्या ठिकाणी अमेरिकेच्या सपोर्ट हाफिजुद्दीन अमीन काय केलं त्या ठिकाणी तारेकीला मारलं म्हणजे काय आता अमेरिकेचा सपोर्ट असणारा कोणता व्यक्ती लीडर होईल तर ह्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा विदेश मंत्री जो होता का तो कोण हफीजुद्दीन अमीन तो काय होईल या ठिकाणी प्रॉपरली तिथं पूर्णपणे त्याचं नियंत्रण असेल हे यंत्रणा बघत असताना अजून एक नाव जन्माला येतं तो म्हणजे कोणता ओसामा बिन लादेन आणि लक्षात घ्यायचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ओसामा बिन लादेनला निर्माण करणाराही कोण आहे अमेरिकेचा आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाची यंत्रणा मग तुम्ही म्हणसाल की मास्तर ओसामा बिन लादेननं मग अमेरिकेवरती कस काय हल्ला केला मग लक्षात काय घ्यायचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा इराकचा जो सद्दाम हुसेन होता का त्या इराकच्या सद्दाम हुसेनच्या विरोधामध्ये युद्ध चालू होतो कुवेत आणि इराक यांचं आणि त्या युद्धामध्ये अमेरिका काय करत होता माहितीये का अमेरिका कुवेत वरनं सद्दाम हुसेनला हरवण्यासाठी मारण्यासाठी जे त्या ठिकाणी विमान वाहू यंत्रणा होती का जे शस्त्रास्त्र होते का ते कुठून घेऊन जात होता तर अमेरिका घेऊन जात होता सौदी अरेबियावरनं आणि हे कोणाला मान्य नव्हतं ओसामा बिन लादेनला मान्य नव्हतं कारण ओसामा बिन लादेन काय ला म्हणत होता सौदी अरेबिया हा अतिशय पवित्र ठिकाण आहे त्या पवित्र ठिकाणातून तुम्ही अशा पद्धतीचं युद्धाचं साहित्य तुम्ही सद्दाम हुसेनला मारण्यासाठी घेऊन जाऊ नका मात्र ते ऐकलं नाही अमेरिकेनं त्याच्यामुळं ओसामा बिन लादेन प्रॉपरली भडकला आणि तो कोणाच्या विरोधामध्ये झाला अमेरिकेच्या विरोधामध्ये झाला हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात काय घ्यायचंय की बघा जो तारिकी होता का नूर मोहम्मद तारिकी या तारेकीला सपोर्ट होता कोणाचा तर तारेकीला सपोर्ट होता यूएसएसआरचा आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोण हाफिजुद्दीन अमीन कोण हाफिजुद्दीन अमीन याला सपोर्ट होता कोणाचा तर याला सपोर्ट होता त्या ठिकाणी प्रॉपरली अमेरिकेचा ओके आता नीट ऐका अमीननं काय केलं कोणाची हत्या केली या ठिकाणी तारिकीला मारून टाकलं म्हणजे आता वर्चस्व कोणाचा असणार आहे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं वर्चस्व असणार आहे त्या ठिकाणी हे मान्य नव्हतं यूएसएसआरला म्हणून यूएसएसआरनं अफगाणिस्तानवरती आक्रमण केलं काय केलं युएसएसआरनं अफगाणिस्तानवरती आक्रमण केलं त्यालाच म्हणतात सोवियट अफगाण वॉर काय म्हणतात त्याला सोव्हिएट अफगान वॉर आणि हा किती वर्ष चाललेला आहे तर हा दहा वर्षांच्या कालावधीपर्यंत चाललेला वॉर आहे कालावधी आहे एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद एक 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 पर्यंत सगळ्यात महत्वाचा मुद्दा या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये सोव्हिएट रशियाला पूर्णपणे थोपवण्याचं काम केलं होतं तिथल्या असणाऱ्या दहशतवादी संघटनांनी आणि या दहशतवादी संघटनांना शस्त्र पुरवण्याचं काम कुणी केलेलं आहे अमेरिकेनं केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोविट रशियाला प्रॉपरली अमेरिका सॉरी अफगाणिस्तान जिंकता आलेला नाही हताश होऊन त्या ठिकाणी काय झाला प्रॉपरली सोवियट रशिया प्रॉपरली तो हरला आणि ती तारीख कोणती आहे तर पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वदची ती तारीख आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोवियत रशिया हारला जरी असला तरी तो तिथून जाताना त्याने एक एकदम मास्टर प्लॅन त्या ठिकाणी खेळला जो आता अमेरिकेनं दोन हजार एकवीसला केलेला होता तोच कालखंड त्या कालावधीमध्ये सोवियत रशियानं केला होता तो कसा तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती एक ठिकाण आहे ते ठिकाण कोणतंही त्या ठिकाणी स्पिन बोल्ड या ठिकाणी काय केलं होतं यूएसएसआरनं स्वतःचा सगळा शस्त्रसाठा त्या ठिकाणी ठेवून गेले होते ज्याचा वापर तिथल्या स्थानिक लोकांनी घेतला आणि ते त्या ठिकाणी प्रॉपरली दहशतवादी किंवा आतंकवादी म्हणून त्या ठिकाणी समोर आले हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता त्यानंतर सगळ्यात महत्वाची यंत्रणा अमेरिक त्या ठिकाणी सोवियत रशिया तर निघून गेला हरला होता पूर्णपणे तो या दहा वर्षांच्या युद्धामध्ये त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये काय चालू झालं सिव्हिल वॉर चालू झालं का दहशतवादी संघटना होते मुजाहिद्दीन तर होते त्यान्चा -त्यान्चा त्या ठिकाणी आणि त्यांच्या त्यांच्यामध्येच काय झालं ग्रहयुद्ध चालू झाले म्हणजे त्यांच्या त्यांच्यात गट तयार झाले आणि ते गट एकमेकांसोबत त्या ठिकाणी युद्ध करायला लागले आता नीट ऐका सोव्हिएत रशिया तर निघून गेलाय गट सगळे एकमेकांमध्ये युद्ध करतायत अमेरिकेला अफगाणिस्तानवरती कंट्रोल ठेवायचंय कंट्रोल ठेवण्यासाठी काय करावं लागेल या मधलं हे सिव्हिल वॉर प्रॉपरली थांबवावं लागेल मग हे सिव्हिल वॉर थांबवायचं असेल तर काय करावं लागेल कोणत्या तरी एका गटाला आपण पाठिंबा दिला पाहिजे अमेरिकेनं आणि बाकीचे गट त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली काय होतील शांत होतील युद्ध संपवलं जाईल आणि त्या यंत्रणेमध्ये अमेरिकेनं काय केलं तालिब संघटनेला मदत केली तालिब म्हणजे अफगाणिस्तानमध्ये विद्यार्थ्यांना तालीब म्हटलं जातं स्टुडंटला तालीब म्हटलं जातं आणि त्या मधला सगळ्यात मुख्य व्यक्ती होता तो व्यक्ती होता उमर तो व्यक्ती कोण होता उमर तो उमर काय करत होता उमर नंतर मस्जिदीमध्ये काम करत होता आणि चांगल्या पद्धतीचे काम करत होता म्हणून त्याला मौला किंवा मौलाना किंवा मुल्ला म्हणून त्यांचं नाव असं होतं मुल्ला उमर आणि त्या मुल्ला उमरला प्रॉपरली कोणी सपोर्ट केला अमेरिकेनं सपोर्ट केला आणि बाकीचे सगळे गट त्या ठिकाणी संपवले आणि ग्रहयुद्ध संपवलं आणि तिथं जन्म होतो एकोणीसशे शहाण्णवला तालिबान संघटनेचा मग तालिबान संघटनेला उभा करणारा जन्माला घालणारा कोण आहे हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे आणि मग तालिबान उभा राहतो कधीचा एकोणीसशे शहाण्णवच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीनं तालिबानचा प्रॉपरली जन्म होतो आणि त्या तालिबानला प्रॉपरली थांबवण्याचं काम कुणी केलेलं होतं एकोणीसशे शहाण्णवच्या कालावधीपासून ते दोन हजार एक च्या कालावधीपर्यंत तर हे केलेलं आहे नॉर्दर्न अलायन्सनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात काय ठेवायचा जो अफगाणिस्तानचा एरिया आहे का त्या अफगाणिस्तानच्या एरियामध्ये उत्तरेकडचा भाग आहे का त्या भागातल्या लोकांनी काय केलं होतं या ठिकाणी प्रॉपरली संघटन तयार केलं होतं आणि त्या संघटनाला आठ देशांनी सपोर्ट केला होता आणि त्या आठ देशामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला भारतही होता त्या अनुषंगाने लक्षात काय ठेवायचं त्यावेळेसचे ह्या नॉर्दर्न अलायन्सला प्रॉपरली जगवणारे आणि वाढवणारे व्यक्ती कोण होते त्या ठिकाणी लिडर होते अहमद शाह मसूद या व्यक्तीनं प्रॉपरली तालिबानांना प्रॉपरली हरवलेलं आहे आणि हे तालिबाननी त्या ठिकाणी कधीपर्यंत हरवले त्यांना वारंवार त्यांचा पराजय केलाय कधीपासून एकोणीसशे शहाण्णव पासून दोन हजार एक च्या कालावधीमध्ये आणि मग दोन हजार एक ला प्रॉपरली एंट्री कोणाची होते अमेरिकेची होते आणि अमेरिका पूर्ण नियंत्रण त्या ठिकाणी लष्कराच्या माध्यमातून करायला सुरुवात करतो आणि हा अमेरिका कधीपासून दोन हजार एक पासून ते कधीपर्यंत दोन हजार एकवीस पर्यंत त्या ठिकाणी नियंत्रण ठेवत होता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय अमेरिकेचेच असणारे स्वतःचे लष्कर जे होते का त्या लष्करातले जवळपास साडेतीन हजार लष्कराचे जवान या ठिकाणी मारले गेलेले आहेत एवढ्या वर्षांच्या कालावधीमध्ये त्यासोबतच बघितलं सगळ्यात महत्वाचा एस्टिमेट त्या ठिकाणी येतो तो, तो कोणता अमेरिकेनं दोन हजार एक ते दोन हजार एकवीसच्या कालावधीमध्ये जवळपास एक ट्रिलियन डॉलरचा असणारा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे आणि तरी सुद्धा त्यानंतर अमेरिका निघून गेलेला आहे आणि तुम्हाला माहित असेल की अमेरिका निघून जात असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा जस एकोणीसशे एकोणनव्वदच्या कालावधीमध्ये जिथं आपण सोव्हिएत अफगान वॉर म्हणतो ते वॉर संपल्यानंतर जसं युएसएसआरनं युद्ध संपल्यानंतर स्वतःचं शस्त्र त्या ठिकाणी ठेवून गेले होते तसंच तुम्हाला आताही माहिती असेल अमेरिका ज्यावेळेस निघून जात होता दोन हजार एकवीस ला त्यावेळेस तो असाच निघून नाही गेला त्यानं काय केलं त्या ठिकाणी प्रॉपरली आपले जे त्या ठिकाणी शस्त्रास्त्र वापरणाऱ्या गाड्या होत्या खूप काही त्या ठिकाणी शस्त्रास्त्र होते ते अफगाणिस्तानमध्येच ठेवून निघून गेले तुम्ही ह्या न्यूज बऱ्याच वेळा ऐकत असाल तेच तालिबानांनी काय केलं कॅप्चर केले आणि आता तुम्हाला हे पण माहिती असेल किंवा हे सुद्धा असेल हे का त्या ठिकाणी झालं असेल कदाचित अमेरिकेला जगाला दाखवून द्यायचं होतं की दोन हजार एक पासून दोन हजार एकवीस पर्यंत अमेरिका होता म्हणून अफगाणिस्तान शांत होता तर जगानच रिक्वेस्ट केली पाहिजे अमेरिकेला परत एकदा की तुम्ही आता परत एकदा तिथं कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा कदाचित त्यामुळं तर हे झालं असेल की नाही याचा विचार आपण केला पाहिजे आणि तुम्ही कमेंट सेशनमध्ये याच्यावरती आपलं मत मांडू शकता की काय नेमकं का एक्झॅक्टली असेल त्या ठिकाणी अमेरिकेचा रोल आणि अमेरिकेच्या बाबतीमध्ये जो निर्णय जो तो किती चांगल्या पद्धतीने युटिलाइज केलेला आहे ते पण बघायचे आणि आता परत दोन हजार एकवीस ला तालिबान्यांना विरोध करण्यासाठी याच नॉर्दर अलायन्स न काय केलेलं आहे परत एकदा संघटन एकत्र करायला सुरुवात केलेली आहे आणि हित अहमद शहा मसूद यांच्याच असणाऱ्या मुलानं पूर्णपणे लिडरशिप आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि ती व्यक्ती आहे त्या ठिकाणी अहमद मसूद आणि मग बघूया भविष्यामध्ये या नॉर्दर्न अलायन्सला ज्या पूर्वीच्या आठ देशांनी सपोर्ट केला होता तालिबानांच्या विरोधामध्ये तेच आठ देश आता परत एकदा समोर येत आहेत का आणि या नॉर्दर्न अलायन्सला त्या ठिकाणी सपोर्ट करतायत का तालिबानांच्या विरोधामध्ये हे लक्षात घ्यायचे आणि हे जे नॉर्दर्न अलायन्स आहे का त्यांचा ध्वज तुम्ही बऱ्याच वेळा सोशल मीडियामध्ये बघितला असेल तर हा ध्वज आहे त्यांचा तर हे मुळात काय त्या ठिकाणी तर यांचा विरोध काय नॉर्दर्न एरियामध्ये किंवा अफगाणिस्तानच्या पूर्वे उत्तरेकडच्या एरियामध्ये कोणती लोक राहतात तर मूळ ती लोक आहेत ताजिकी कोणत्या नावाने ओळखले जातात त्यांना ताजिकी या नावाने ओळखले जातात मग तुम्ही म्हणताल तर हे ताजिकी म्हणजे ताजिक किंवा ताजिकिस्तानची लोक आहेत का मुळात वंशज तेज आहेत हा सगळे वंशज त्या ठिकाणी आसपास राहतात जसं काय आपण बघतो बंगाली भाषिक असणारे वंशज भारतामध्ये पण आहेत आणि बांगलादेशमध्ये पण आहेत तसाच मुद्दा लक्षात घ्यायचा त्या ठिकाणी किंवा बलुची लोक बघता पाहा बलुचिस्तानची लोक जर त्या ठिकाणी आपण बघितली तर ते आपल्याला कुठे दिसतात इराकमध्ये पण दिसतात अफगाणि पाकिस्तानमध्ये पण दिसतात अफगाणिस्तानमध्ये पण दिसतात आणि थोडेसे आपल्या भारतामध्ये पण दिसतात हा मुद्दा थोडासा लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आणि हे ताजिकी आणि बाकीचा राहिलेला जो अफगाणिस्तानचा एरिया आहे का त्यातले राहणारे लोक कोणत्या ठिकाणी पश्तून यांच्यामधला हा विरोध आहे बरं का त्या ठिकाणी प्रॉपरली म्हणून तो अलायन्स तयार झाला ज्याला म्हणतात नॉर्दर्न अलायन्स आता तो किती चांगल्या पद्धतीनं काम करतोय भविष्यामध्ये ते आपल्याला दिसेल आणि कदाचित तालिबान्यांचा प्रश्न संपेल का हाही मुद्दा आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी दिसेल आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तालिबान्यांनी पूर्ण अफगाणिस्तानावरती आपलं नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे थोडाफार एरिया सोडला जिथं अजूनही अफगाणिस्तानी सैन्य आहे मात्र थोडाफार येण्या सोडला तर संपूर्ण अफगाणिस्तानावरती कंट्रोल कोणाचा आजच्या घडीला तर त्या ठिकाणी प्रॉपरली तालिबानांचं कंट्रोल आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता रिसेंटची न्यूज आहे तालिबानांनी भारतासोबतचा व्यापाराचा संबंध तोडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ता, ता अफगाणिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जो ट्रेड आहे का तो ट्रेड अतिशय महत्वाचा आहे कारण भारत आणि अफगाणिस्तान मागच्या वर्षीचा जर विचार आपण केला दोन हजार वीसचा तर जवळपास किती एक तर एक पॉइंट पाच बिलियन डॉलरचा व्यापार होतो या दोन देशांमध्ये आणि त्या एक पॉइंट पाच बिलियन डॉलरमध्ये जवळपास आठशे पस्तीस मिलियन डॉलर हे एकटा भारत अफगाणिस्तानमध्ये व्यापार करतोय म्हणजे याचा बेनिफिट सर्वात जास्त भारताला होता कोणत्या वस्तूंच्या बाबतीमध्ये मग साखर असेल सोबतच त्या ठिकाणी फार्मा इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये असणारे वस्तू असतील ते सगळे आपण कोणाला पाठवतो अफगाणिस्तानला पाठवतोय आणि अफगाणिस्तानचे असणारे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय जे ड्रायफ्रुट्स आहेत का ते ड्रायफ्रूट्समधले जवळपास पंच्याऐंशी टक्के असणारा वाटा हा आपल्या भारतामध्ये अफगाणिस्तानचा होता तो सध्याला प्रॉपरली थांबलेला आहे मग तुम्ही आता बघत असाल की भारतामध्ये कोणत्या किमती वाढतील तर या ड्रायफ्रूटच्या किमती वाढतील अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय प्रत्येक घरामध्ये वापरलं जाणार असणारं जे काही यंत्रणा होती ती म्हणजे कोणतं तर हिंग तर हिंगाचा सर्वाधिक जास्त उत्पादित करणारा देश कोणता होता जवळपास पंच्याण्णव टक्के हिंगाचं उत्पन्न कुठं होतंय अफगाणिस्तानमध्ये तर त्याचाही तुटवडा भविष्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता काय केलेला आहे त्या ठिकाणी अफगाणिस्ताननं पाकिस्तानच्या मार्गे जो भारतामध्ये व्यापार होत होता त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आणलेली आहे याचं कारण काय लक्षात घ्यायचं अफगाणिस्तान म्हणजे तालिबान काय करतोय भारतावरती प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतोय कारण भारतानं रेकग्नाईज केलं पाहिजे तालिबान यांना अ कंट्री म्हणून त्याच्यामुळं हा कदाचित त्या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न असेल मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा दोन हजार एकोणीसच्या कालावधीमध्ये दोन हजार एकोणीसच्या कालावधीमध्ये ऑगस्टमध्ये भारताने एक सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला होता आर्टिकल नंबर थ्री सेव्हन्टीच्या बाबतीमध्ये आणि थ्री सेव्हन्टीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतल्यानंतर नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून आता नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीसचा चा मुद्दा आलेला आहे म्हणजे जवळपास दोन वर्ष झालेलं आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यापार नाही बरोबर का आणि पाकिस्तानला भारताच्या साखरेची खूप जास्त गरज आहे तरी सुद्धा ह्या ठिकाणी अमेरिके सॉरी पाकिस्तानचे असणारे प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी प्रॉपरली म्हणतायत आम्ही साखर ब्राझीलकडनं घेऊया मात्र भारताकडनं घेणार नाही मग आता कसा काय प्रश्न येतोय की भारत आणि अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून वाघा बॉर्डरच्या माध्यमातून व्यापार कसा काय होत होता तर त्याच्या पाठीमागे एक कारण आहे दोन हजार दहाला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये करार झाला होता आणि त्या करारामध्ये पाकिस्ताननं मान्य केलं होतं की भारतासोबत अफगाणिस्तानला व्यापार करायची परमिशन आहे मात्र तो फक्त वन वे व्यापार असेल ना म्हणजे अफगाणिस्तान भारतामध्ये व्यापार करू शकतो मात्र रिटर्न भारत त्या ठिकाणी व्यापार करू शकणार नाही मग भारत अफगाणिस्तान सोबत व्यापार कसा करणार तर भारत काय करतो आपले जे गुड्स असतील तो काय करतो तो प्रॉपरली चहाबार पोर्टमध्ये पाठवतो आणि इराणच्या असणाऱ्या चहाबार पोर्टमध्ये येतो आणि तिथून तो जातो अफगाणिस्तानमध्ये ओके मग तुम्ही म्हणसाल प्रॉपरली भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यापार होतच नाही का तर होतो कसा होतो जरा वेगळ्या मार्गाने होतो कसा भारत काय करतो आपले जे गुड्स आहेत का ते सगळे पाठवतो यु ला ओके आणि यूएई एई वरनं ते सामान कुठे जातं पाकिस्तानमध्ये जात म्हणजे जा सगळ्यात मोठा धोका कोणाला आहे तो तो व्यापारी कोणते बुडतायत भारताचे व्यापारी बुडतायत आणि पाकिस्तानचे व्यापारी बुडतायत मात्र ह्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेल त्या ठिकाणी की एखाद्या असणाऱ्या अनावश्यक हट्टापाही त्या ठिकाणी नुकसान स्वतःच करून घेतो असा ह्या क्रिकेटरचं नुकसान त्या ठिकाणी होतोय जो पाकिस्तानचा प्राईम मिनिस्टर आहे त्या अनुषंगाने हे निर्णय त्या ठिकाणी मात्र अशा पद्धतीमध्ये जर भारत आणि अफगाणिस्तानचे रिलेशन त्या ठिकाणी खराब होत असतील तर तुम्ही बऱ्यापैकी सलमान यांचं नाव त्या ठिकाणी ऐकलं असेल किंवा अफगाणिस्तानमध्ये भारतानं अफगाणिस्तानची संसदेची सुद्धा पूर्णपणे बांधणी केलेली आहे अशा कंडिशन मध्ये पूर्णपणे जे इन्वेस्टमेंट आपण मध्ये केलेलं आहे ते प्रॉपरली संपू पण शकतं आणि आता सध्याला तालिबान हा खूप मोठ्या स्वरूपामध्ये पुढे येतोय भविष्यामध्ये आता या तालिबानवरती कंट्रोल ठेवण्यासाठी युनायटेड नेशनचं सिक्युरिटी काउन्सिल काय करतोय कारण युएनएससीचं असणार अध्यक्षपद आता सध्याला भारताकडे आहे मग भारत तो मुद्दा काय करतोय जागतिक संघटनेवरती भारताचा रोल कसा असेल त्यावरती निर्णय नेमकं काय होईल हे आपण भविष्यामध्ये बघूया प्रत्यक्षात तालिबानी प्रश्न काय आहे हे समजून घेण्यासाठीचा सा हा व्हिडिओ होता आणि एक्झॅक्टली त्याचा इम्पॅक्ट आज काय पडतोय हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे तुम्हाला या व्हिडिओच्या बाबतीमध्ये काय वाटत असेल तुम्ही याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सहमत असाल नसाल तुमचे मुद्दे तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता आणि त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन ठीक आहे थँक्यू